धनंजय महाडिक यांच्यासारखा खोटं बोलणारा माणूस शोधूनही सापडणार नाही अशी टीका नामदार सतेज पाटील यांनी केली आहे. दोन नंबरवाल्या महाडिकांना आमच्या आघाडीवर बोलण्याचा अधिकार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून 5.5 लाख दूध उत्पादक सभासदांना लुटण्याचं काम महाडिक कंपनीनं केलंय असा घणाघाती आरोप नामदार सतेज पाटील यांनी केलाय. गोकुळ दूध संघात महाडिकांचा एकही टँकर नसल्याचं माजी खासदार धनंजय महाडिक जाहीरपणे सांगत होते. मात्र माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळमध्ये त्यांचे 40 टँकर असल्याचं स्वतः कबूल केलंय. त्यामुळे धनंजय महाडिक यांच्यासारखा खोटं बोलणारा माणूस कुठंही शोधून सापडणार नाही अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली आहे. ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात व्यापारासाठी येऊन देश लुटण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं महाडिक गोकुळमध्ये शिरले आणि त्यांनी गोकुळ लुटून खाण्याचं काम केलंय असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला. दोन नंबरवाल्याने कुणावर बोट दाखवायची काही गरज नाही आणि कसली अभद्र होती. आम्ही उलट लोकांच्या हितासाठी आम्ही एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत. आज दूध उत्पादकाला 2 रुपये चढ द्यावी यासाठी आलेलो आहे. आमचे टँकर वाचवायसाठी आम्ही काय आलेलो नाही तिथं. तुम्ही टँकर वाचवायसाठी तिथं बसलेला. की महाडिक कंपनी ही ईस्ट इंडिया कंपनीसारखी कोल्हापूरमध्ये आली आणि एक एक संस्था ताब्यात तिने घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु कोल्हापूरची स्वाभिमानी जनता, कोल्हापूरची जागरूक जनता हे जाणते की माझं कोण आहे आणि परकं कोण आहे याची जाणीव कोल्हापूरच्या लोकांना आणि 5.5 लाख लोकांच्या जीवावर एकच माणूस या गोकुळमध्ये मोठा झाला. ते 5.5 लाख दूध उत्पादक मोठे झाले नाही. त्या 5.5 लाख दुकानी शेण काढलं, दुधा धारा काढल्या, दूध घातलं आणि भर मात्र एका माणसाची 20 वर्षामध्ये या ठिकाणी झाली. आता हे 5.5 लाख शेतकरी जागरूक झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीला सांगितलेलं आहे की मतदान आता माडकांना नाही, परिवर्तन करायचं आहे. हे 100% निर्णय झालेला आहे जिल्ह्यातल्या स्वाभिमानी शेतकऱ्यांचा. दरम्यान धनंजय महाडिक यांचा खोटा चेहरा यापूर्वीच जनतेसमोर आलाय, त्यामुळे गोकुळमध्ये त्यांचा पराभव निश्चित असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलंय. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी हे सत्ताधारी गटासोबत गेले असले तरी त्यांच्यासोबत जी चर्चा झाली होती त्या चर्चेवरून त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहतील आणि राजर्षी शाहू शेतकरी आघाडीबरोबरच येतील असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय.